ஆய் விண போருக்கேமி அப்பா துமலா சத்தே பீதி ஜாகுடுப்ப அந்தாரா மாயேசா ஹாத்தே बड़े में नीचे बापा झाला होता थोड़ा सेंटी पठवले मग जिनीला खेलने आमिनी संगे 2020 संगे जिनीचा मिनी करी करामती वाटती लोकाना झाली ही भानामती मिनीची ऐसे मती जिनी दे त्याला गती करमणू किचे दोघे ही सेनापती जमली दोघांची गट्टीत की आता नाही कोणाची ही भीती जिनी आणि मिनी मिनी आणि जिनी जिनी आणि मिनी जिनी आणि मिनी मिनी आणि जिनी जिनी आणि मिनी दुसऱ्यांच्या घरात गात का जात का सांग जातात की आता आमच्याकडे नाही का रामूच्या घरी शेवंत जाते शेवंतच्या घरी ती जाते तिच्या घरी तो जातो अगं पण हे रामूचं नाही शेवंताचं नाहीये हे मामूचं आणि निर्मल मामाचं आणि निर्मलच आहे ग ते लाल लाल पिले हरा काला नीला जे काय असेल ते पण मम्मा सारखा डायलॉग तुला नाही मारता येत अरे पप्पू तू आधी घरी चल मग तुला सगळं काही मिळेल हा मी नाही येणार मला मम्माचं तोंडही बघायचं नाहीये तिला आजकाल मिनीचा खूप पोळका येतो पप्पू अरे तुझ्या मामाचं तोंड तुला दिसणारही नाहीये किमान आठवडाभर तरी नसणार आहे ती युरोपला गेलीये तुझ्या बाबांना बरं नाहीये ना म्हणून त्यांना भेटायला गेलीये ती खरोच हो तर खरंच शिवाय तुझ्यासाठी मी मामी आणलीये अवंती ती तुझे इतके लाड करेल ना इतके लाड करेल ना बस रे बस तू लग्न केलंस आणि मला कळलं नाहीस अरे लग्न करायचंय म्हणून आली असं समज हा मला परत पळवायचा प्लॅन नाहीये ना बस क्या भांजे अरे मला त्या वसुली भाईचे पैसे द्यायचे होते थोडी उधारी होती ना म्हणून आता वसुली आहे आत त्यामुळे डोक्याला नाहीये ताप चल माझ्या बरोबर टीचर सोडणार नाही गेल्या वेळेला पळून गेलो म्हणून मला किती पनिश केलं पप्पू या वेळेला मी ऍप्लिकेशन देऊन आलोय खरंच सतत खरंच खरंच का म्हणतोयस तू अरे एवढा विश्वास आहे माझ्यावर आत्ता बॅग घेऊन आलो शाबास घेऊन ये जा मामा तुझ्या दिवसातल्या 3 विश अशाच संपवणार होय होय जेयूला एवढा पैसा कसा काय बरं मिळाला असेल बरं टोपी घातली असेल यानं या माणसासाठी मी सगळं घरदार सोडून आई बाबांशी भांडून इकडे निघून आले आता हा माणूस मलाच तर सोडून देणार नाही ना अरे बापरे देवा 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 या माणसाचा ना काही नेमच नाही पैशासाठी काय वाटेल ते करेल हा पण आज गेलाय कुठे बरं हा कुठं का जाईना हा आज मात्र मी त्याला चांगलीच खडसवणार उत्तर द्यायचं टाळेल तो मी ढील देणार नाही अजिबात ढील देणार नाही आज तो ये आणि मी अवंती तू पायाला भिंगरी लावल्यासारखी गरा 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 फिरते आला तोय तुम्ही सांगू तुम्हाला का फिरती अशी गरा 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 या ना बसा ना बसा सांगते या ना इथं दोन्ही या की बसा की इथं काहीतरी गडबड आहे गडबड काहीतरी नाहीये फार मोठी गडबड आहे या ना बसा सांगते तुम्हाला नको मी जातो बसा म्हणते ना या बसा 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 ना
इथे बसतो. घर कसं वाटलं? खूपच आवडलं. आवडलं ना? एनी प्रॉब्लेम आहे ना? प्रॉब्लेम आहे. बोल. एक प्रश्न आहे ना, मला असा सारखा सतत 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 सतावतोय बघा. एवढी सगळी संपत्ती कशी गोळा केली हो? कशी म्हणजे? अगं अशी अशी मेहनत केली मी. तुला सांगितलं ना? नाही पचलं. नाही काय? तू सांगितलंस, मी ऐकलं. ऐकलेलं मनापर्यंत पोचलं नाही, हृदयाला पटलं नाही. आता पटेल असं काहीतरी सांग. हेच माझं दुःख. तुला ना माझ्यावर कधी विश्वासच बसला नाही. तसा तू वागलासच कुठे? तसा म्हणजे कसा ग? सांग ना. आज सांगूनच टाक. बोल बोल बोल. कमी वेळा का सांगितलं? अरे सुखाचे दोन घास मला जास्त आवडतात. फसवून आणलेली मिठाई नाही. तू ना मला जेव्हा जेव्हा भेटतेस ना तेव्हा मला हेच सांग. हो पण तुझ्यात फरक पडलाय का? आऊ मी पूर्वीचा तो सडाफटिंग जयू राहिलेलो नाहीये. आता मी मोठा माझं मोठेपण बघ, तुझ्या अवतीभोवती किती पसरलंय बघ ना. महाभारत वाचलंस? जिनी आणि मिनी, मिनी आणि जिनी, जिनी आणि मिनी. मयसभा आठवते का? फसवी मयसभा. भिंतीच्या जागी दार, जमिनीच्या जागी तलाव. कर्ण फसला, दुर्योधन पडला, द्रौपदी हसली हे करून, आणि महाभारताचं युद्ध तिथंच रुजलं. आठवतंय ना? मला माझ्या आयुष्याचं कुरुक्षेत्र करून घ्यायचं नाहीये, म्हणून मी तुझ्या या फसव्या दुनियेला फसायची नाही. पाणी देऊ? कशाला? जीव द्यायला? अगं प्यायला ग, प्यायला. किती बोलतेस किती बोलतेस. हा घसा सुकत नाही तुझा? घसा दिसतोय रे तुला फक्त. तुझ्यासाठी रक्त आटवत येते बघ. हाय. हाय. सॉरी मी चुकीच्या वेळेवर आले वाटत. मी जा. नाही नाही, अगदी योग्य वेळी आलीस मिनी बेटा. ये बस इकडे, बस 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 ना, बस बस ना. ये इथेच बस. ये ये बाय बस इथ. बस बस बस. मिने मला सांग, तुझी हिच्याशी ओळख झालीच आहे ना? हो हो, अवंती मामी. अवंती, नुसत अवंती. मामी का मावशी ते ठरायचंय अजून. अरे काय बोलतेस काय तू? हो या वेळेस डायरेक्ट फायनल. हा म्हणजे नीट वागलास तर गळ्यात लग्नाचा हार, नाहीतर तुला राखी बांधून होणार मी फरार. आग लागो त्या राखीला. तुम्ही दोघं किती छान भांडता ना. मला याही पेक्षा छान भांडता येत. जयू नमुना दाखव. कशाला कशाला? बाळमिनी तुला अभ्यास नाहीये का? ती तिचा अभ्यास नंतर करे. आता ना माझ्या समोर एक कठीण पेपर आहे, तो सोडवायला ती मला मदत करे. करशील ना ग? अग मिनी मी तुला विचारलंय. मला नाही कळलं. कळेल कळेल. हा तुझा मामा आहे ना, तो मला कळेन असा झालाय. तो जाणून घेण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. माझी? हो. अग तिला कशाला या सगळ्यात खेचतेस? तू बाहेर हो. अरे तू बाहेर होतोस की मी गावाला परत निघून जाऊ? तिसरा ऑप्शन चांगलाय, आपण गुण्या गोविंदाने राहू. कस? तू आता या वेळेला इथे कसा काय झाला? लग्न आधी घटस्फोट होणार. काय म्हणालास? मला सोडून तू पुढे कसा आलास? पुढे कसा?
मला तुला हे विचारायचंय की तू इथे कसा? मामाच तर घ्यायला आलेला. मी कधी? तू बरा आहेस ना? तो कधी बरा होता जो आत्ता बरा असेल? ही बाई कोण आणि आपल्या घरात कशी? अरे पप्पू बेटा, आल्या आल्या चालू नको होऊस रे. गप्प बसायला काय घेशील? फॅमिली पॅक दिनर होतास ना? आधी मला हा सगळा फॅमिली मॅटर काय तो सांगा. अरे देवा. मामा जायू. एक मिनिट टाइम प्लीज. सगळे जरा शांत बसा ना. जो तो प्रश्न विचारत सुटला. 2 मिनिट. पप्पू मला एक सांग, तू परत कसा आलास? तू परत हॉस्टेल मधून पळाला नाहीस ना? ए मी परत तोच मूर्खपणा करत नाही. मला मामा घ्यायला आलेला. मी कधी? ए बरास ना? चल जाम पळवलंस, आता फॅमिली पॅक काढ. कसलं फॅमिली पॅक? तू कसं गेलास? मलाच कळेन असं झालंय रे. सोड ना, आपल्याला काय आपल्याला फॅमिली पॅक खाण्याशी मतलब? ए मिने चल डिश आणि चमचे आण. एक काम कर, तुम्ही ना आतमध्ये जाऊन जा जा. ओके. ए चल ग जा मिनी, आतमध्ये बसून खा, भांडू नका. ये पप्पू तिला पण द्याच खाईल तो. बर आता मला सांगा, या सगळ्याचा उलगडा आताच करणारेस की नंतर विचार करून टेपा लावणारेस? जिनीच्या हा सगळा खोडसाळपणा ना ते जिनीच आहे. जिनी होय 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 बोलो मेरे आका, काय सेवा करू? सेवा? ही सेवा? अरे कसली सेवा? तुला नाही ग, मी तिला दिसणार नसती. तू जर तिच्या समोर माझं नाव काढती तर ती तुला वेड्यात काढती. ते तर ती मला काढणारच आहे रे. जयू तोंडातल्या तोंडात पुटू नकोस, स्पष्ट ठोस कारण दे. तोंडाने बोल रे. मामाची दात खिळी बसली. अरे गप ना तू, गप गप ना. मला गप ना? अरे तू असा विचित्र वागायला लागलास तर मी विचारणार नाही का? मला सांग तू, जादू टोण्याच्या मागे तर लागला नाहीयेस ना? ओम फटाक. नाही ग. मग सांगतो ना. आता कारण सुचत नसेल ना? हो म्हणजे नाही. हो कि नाही एकच काय ते नक्की ठरवू सांग. जिनी गेला? अरे बापरे, अरे कोण आला कोण गेला, कोण हा जिनी? तू शांत हो ना, एका वेळेला किती प्रश्न विचारतेस? कशी शांत होऊ, तू स्वतः एक प्रश्नचिन्ह बनून समोर उभा राहिलास. मला वाटलं मी माझं सगळं आयुष्य ना एका मूर्ख माणसाच्या नादी लावलंय. मला वाटलं होतं तू शरीरानं पंगू असलास ना तरी मनानं चांगला असशील, पण छे शरीरापेक्षा मनानं जास्त कुरूप आहेस. चुकले रे बाबा, मी चुकले चुकले खरंच चुकले. आओ ऐक ना ये, आओ आओ. अरे इतका गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतोय तितका वाढतच जातोय हा. चल चल चल. इकडे
निघतोय. माझी का रे? आत काही गडबड नाहीये ना? का तू घाबरलास? मी छे मी कशाला घाबरू आणि कुणाला घाबरू? सांग. ती आत असलेली भयानक बाई. आत असलेली बाई भयानक आहे तुलाही कळलं? पण ती आपल्या घरात काय करते? स्वयंपाक, दुनी भांडी, घरातलं काम. अरे पप्पू, निर्मला घरात नाहीये ना, मग ही काम कोण करणार? का मिनी आहे ना? आहे म्हणजे ती आहे, पण बरं ते सोड. मला एक सांग, तुझ्या हातात ते आईस्क्रीम कसं आलं? कॅटेगरी करून मोकळे होता रे. हा ते आतलं कॅरेक्टर सांगायचं टाळतोय, आईस्क्रीम सांगायचं टाळतोय. ऍटलीस्ट मला हॉस्टेल मध्ये घ्यायला कसा आलास? जेल मधून कसा सुटलास? आणि माझ्या आधी घरात कसा घुसलास? तुला घाम फुटतोय? किती वाढतय बहुते. मी प्रश्न विचारतोय म्हणून? हो नाही म्हणजे सांगू तुला काय ना, मी निर्मलाची माफी मागितली आणि मग तिने मला एक अट घातली, तू लग्न कर. मी ना लग्न करणार? तू म्हणजे मी म्हणजे ती म्हणाली दादा तू लग्न कर असं ती मला म्हणाली. हा हा मग ठीक आहे. पप्पू बेटा एकदम पीएचडी केल्यासारखं बोलतोस मी. हा तुझं वय काय, वजन काय, उंची पेक्षा जीभ जरा जास्त चालते. तुझ्याकडून थोडा शहाणपणा मी पण शिकेल. तर कुठे होतो मी? लग्नात. माझ्या लग्नात. आता लग्न करायचं म्हटलं तर किमान एक बाई तरी हवी. कशाला कशाला? आईनी बाबांशी लग्न केलं, बाबा पुरुष आहेत. नको रे पप्पू एवढी फिरकी घेऊस माझी. ए मामा कूल, तू जादू कसा शिकलास ते सांग. जादू? जेलमधून बाहेर आलास, मम्माने तुला घरात घेतलं, मला घ्यायला आलास, माझ्या मनात नसून मी तुला माफ केलं आणि अचानक ते हवेतून काढलेलं आईस्क्रीम. तुझी टेप सतत एकाच ठिकाणी अडकते. पण तुझं क्लॅरिफिकेशन मिळत नाहीये. अरे एवढं लक्ष अभ्यासात दिलं असतं तर किती बरं झालं असतं. चॅप्टर? ए मामा चॅप्टर कोणाला म्हणतोस? अरे पुस्तकातलं चॅप्टर रे. ते बाय हार्ट केलं असत ना तर खूप चांगले मार्क मिळतील तुला. पाठ कर, अभ्यास कर, अशा फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना. आलो आलो आलो. आतून कोणतरी बोलवतंय मला. मी आलो 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 लगेच आलो. ये बा आलो आलो आलो. मामा मला गंडवतोयस काय? तू मला किती वेळ टाळतोस ते बघतोच. होय होय कसला विचार करती? तू कुठे होतास? मी कामात असते. अरे कसलं काम? कामाचं काम. चिनी चिनी जाऊ दे. चिनी घरात काय चाललंय? जे काय चाललं असते ते तू बघतच असते. चिनी बोल मिनी. मला सांग तुला माहिती आहे? नाही. बाबाचा ना आईला फोन आलेला, म्हणजे मी बाबाला फोन करायला जाणारच होते की तुम्ही आईला ना युरोपला बोलवून घ्या, पण त्यांचाच फोन आला, ते ना खूप आजारी आहेत. बाबा आजारी असली? हो. आणि ना आईला लगेच विजाही मिळाला आणि ती गेली पण बाबांना भेटायला. ओ, ओ. अरे
ती गेली तर गेली आणि नंतर इन्स्पेक्टर काका पण घरी येऊन गेले. तर मामा इथे पोलिसांना कळवायला नको? कळवायला तर पाहिजे. अरे पण तो माझा मामा आहे रे, आणि अवंती मामी खूप चांगली आहे. मामा पकडला गेला तर तिला खूप वाईट वाटेल. माझ्याकडे थोडे पैसे, मी तुला आणून देते. विकत आणलेले नको. काय चोरी करून आणू? नाही बाबा, चोरी करणं वाईट असत. ये पकाऊ, मला जादूच आईस्क्रीम हवं. मामाने दिलं तसं.